कल्याणमधील धक्कादायक घटना जुन्या वादातून मित्रानेच झाडली मित्रावर गोळी नमस्कार कल्याण डोंबिवली लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे कल्याणच्या मोहने परिसरातून ही गोळीबारीची घटना समोर आली आहे मोहने परिसरात सुशील महंतो आणि त्याचे चार ते पाच मित्र एकत्र बसले होते याच वेळी जुन्या वादातून एका मित्राने त्याच्याकडील बंदुकीतून सुशीलवर गोळी झाडली यावेळी सुशीलने आपला हात आडवा केल्याने त्याच्या हाताचा पंजा फाडून ही गोळी त्याच्या तोंडात गेली यात त्याची जीभ फाडली गेली मात्र ही गोळी सुशीलच्या घशामध्ये अडकली सुशीलला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्राथमिक उपचार करून त्याला कळव्याच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आलं ही घटना घडल्याच्या अवघ्या चोवीस तासांच्या आत पोलिसांनी आरोपी उमेश खानविलकर याला अटक केली आहे गुप्त बातमी असल्याची माहिती मिळाली ज्यानंतर शहाड येथील रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी सापळा रचत मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपीला अटक केली यावेळी त्याच्याकडून गुन्हा करताना वापरलेले हतियार गावठी बनावटीचं पिस्तूल त्यात एक जिवंत कारतूस तसेच मोबाईल पॅन कार्ड असा एकूण वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी उमेश खानविलकर याच्यावर कलम तीनशे सात चार आणि पंचवीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याण डोंबिवलीतील अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच कल्याण डोंबिवली लाईव्ह ला फॉलो करा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा फक्त कल्याण डोंबिवली लाईव्ह धन्यवाद